शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 18 फेब्रुवारी रोजी या निर्णयाचा काळी फीत बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाप्रमुख डॉ सुधीर कंवर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी 2 वाजता वाशिमतील पाटणी चौकात एकत्र येऊन निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. मागील काही दिवसात बाजार समित्यात गव्हाचे दर 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा गहू तयार व्हायचा होता. आता मात्र नव्या गव्हाची आवक वाढू लागताच बाजार समित्यात गव्हाचे दर घसरू लागले आहेत. मागील आठवड्यात 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असलेला गहू शुक्रवारी केवळ 2300 ते 2400 रुपये प्रति क्विंटलवर आला होता. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचा दर्जा टिकून राहावा, गावागावात स्वच्छतेचा जागर व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेने शाश्वत स्वच्छ गाव पुरस्कार योजना जाहीर केली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस मिळणार आहे. जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या गावाला 3 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती आज आपण सर्वत्र साजरी करत आहोत. या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला वाशिमच्या बाकलीवाल ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी तथा वागळूद येथील रहिवासी असलेल्या अभिषेक आत्माराम जाधव याने टरबुजाच्या फळात शिवरायांची प्रतिमा कोरून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टरबुजाची लाली यावर्षी काहीशी फिकी पडली आहे. गुजरात, राजस्थान व कर्नाटकमधील टरबुजांची आवक वाढल्याने स्थानिक बाजारात जिल्ह्यातील टरबुजांची मागणी कमी झाल्याने दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकावरील खर्चही निघणे कठीण झाल्याने लाख मोलाचे टरबूज जनावरांना चारण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे चित्र धनज बुजरुक लगतच्या मेहसह परिसरात दिसत आहे. तुरीच्या दरात सतत तेजी येत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी कमाल 8500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुरीचा दर 8500 टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. देशात यंदा उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे डाळीचे दर वाढण्याच्या भीतीपोटी शासनाने दर नियंत्रणासाठी तुरीचा 9 लाख टन साठा खुला केला आहे. त्यानंतरही बाजारात तुरीच्या उठाव दरात सतत तेजी येत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, मानधन वाढ करावी, कार्यक्षम मोबाईल देण्यात यावा, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात मानोरा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत.